भारतात कोरोनामुळे 47 लाख लोकांचा मृत्यू झालाय असं WHO म्हटलेलं आहे। भारताच्या अधिकृत आकडेवारीपेक्षा 10 पटीनं अधिक मृत्यू झालेले आहेत असं WHO म्हणणं आहे। जगातील एकूण कोरोना मृत्यूचा 1/3 मृत्यू हे भारतामध्ये त्याच्यामुळे झालेले आहेत का असा प्रश्न आता निर्माण होतोय। जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यावर भारताने मात्र सवाल उपस्थित केलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहत आहे। WHO एक महत्त्वाची माहिती जी आहे ती दिलेली आहे। भारतात कोरोनामुळे 47 लाख लोकांचा मृत्यू झाला असं WHO म्हणणं आहे। अविनाश डेगासकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अविनाश वृषाली, WHO एक नवीन दावा केलेला आहे की कोरोनामुळे 47 लाख लोकांचा मृत्यू भारतात झालेला आहे आणि त्याच्या या दाव्यावर आता भारताने आक्षेप घेतलेला आहे आणि या संदर्भात पत्रव्यवहारही सुरू झालेला आहे। कोरोनामुळे अंदाजे जगभरात 1,49,00,000 मृत्यू झाल्याचा दावाही WHO केलेला आहे आणि यात 84% मृत्यू फक्त आग्नेय आशिया, युरोप आणि अमेरिकेत झालेले आहेत। दरम्यान WHO जी आकडेवारी जाहीर केलेली आहे त्या डेटावर भारताने आक्षेप नोंदवलेला आहे। तसंच कुठल्या मॉडेलनुसार किंवा कुठला डेटा संकलित केलेला होता ज्याने याच्यावरही प्रश्न निर्माण केलेले आहेत आणि त्या संदर्भात भारताचा WHO पत्रव्यवहारही सुरू झालेला आहे। त्याचबरोबर ज्या WHO जी 17 राज्यांचा डेटा जारी केलेला होता ते 17 राज्य कोणत्या आधारावर निवडली गेलीत याचीही माहिती WHO द्यावी अशी भारताने मागणी केलेली आहे। धन्यवाद अविनाश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।